नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह, लेखक श्रीकांत मोरे. आजची कथा फुलांची चादर. अम्मा सगळ्या गावची अम्मा असते. दिनरात्र कष्ट करणे, अम्माचा दिवस केव्हा उजाडायचा आणि केव्हा मावळायचा हे कधी कोणाला कळलंच नाही. अम्मांनी धर्म, जात, पंत या विषयांना कधीच थारा दिला नाही. माणुसकीनं ओतप्रोत भरलेली अम्मा संत, साधू, फकीर अम्माच्या घरातून कधीच रिकाम्या हाताने गेले नाही. कुणी यावं आणि अम्माच्या उसरीवर बिंदास्त बसावं आणि आतून अम्मानं चहा पाणी द्यावं. लहान थोर, म्हातारी, कोतारी साऱ्यांसोबत अम्माची दोस्ती. दिवसभर अनेक विषयांवरती अनेक वेळा अम्मा बोलायची. असलम अम्माचा एकुलता एक मुलगा. तो अम्माच्या संस्कारात वाढलेला. अम्माला सोडून जायची तयारी नसते. 24 तास गाव, शेती आणि अम्मा. अम्मा सारखी त्याला म्हणायची, काय तरी कर बाबा, जग लय पुढे चाललंय. अम्माला उर्दू यायचं का नाही हे माहीत नसायचं, पण अम्मा कितीतरी भाषा अगदी सहज बोलायची. अम्माने असलमच्या मागे सारखं काहीतरी करण्याचा लकडा लावला होता. अम्मा, अरे मला तुझा संसार बघू दे, चार पोरं खेळू दे, नातवंडांच्या सोबत राहू दे. असलम म्हणायचा, गावची काय कमी पडली आहे, बक्कळ आहे ते गावामध्ये. आणि एक दिवस पोस्टमन अम्माला सांगतात, तालुक्याच्या गावी लष्कराची भरती आहे म्हणून. अम्मा न बोलता नमाज पढायला निघून गेली. असलमला थोडं आश्चर्यच वाटलं, आज अम्माचं काहीतरी बिनसलंय एवढं मात्र खरं. अम्मानं न बोलता असलम पुढे जेवणाचं ताट ठेवलं. अम्मा क्या हुआ, कुछ बात क्यों नहीं करती, अम्मा एक नाही की दोन. शेवटी असलमनं भाकरी खायचं थांबलं. अम्मा तू पहिले खाना खाले, एवढंच बोलून अम्मा शेगडीतला विस्तू विझवायला गेली. असलमचं जेवण झालं. अम्माच्या हातचं जेवण खाल्ल्यानंतर ढेकर आली नाही असं कधीच व्हायचं नाही. अम्मा नेहमीच्या रीतीरिवाजाप्रमाणे हात पाय तोंड धुवून चूळ भरून, ओ परवरदिगार मेरे बेटे को कुछ अकल दे दो असं म्हणत जेवायला बसले. जेवता जेवताना अम्माने पोस्टमनचा वृत्तांत असलमला सांगितला. आता तुला माझं सूप पाहायचं असेल तर तू लष्करात भरती हो. तुझ्या वडिलांची पण हीच इच्छा होती, माझा पोरगा रुबाबात लई मोठा साहेब व्हावा. कम से कम इस मिट्टी का तो कर्ज अदा करले. असलम म्हणाला, अम्मा मला जमीन आणि तू दोघी सारख्याच आहात, मला माहीत आहे. शाळेतले मास्तर म्हणायचे, अरे शेतकरी हा सुद्धा देश सेवाच करतो की, आणि आईची सेवा मी करतोय नव का. अम्मा तुला कोण बघणार माझ्यानंतर. असलमचा मूड पाहून अम्माचा राग आणखीनच चढला. अम्मानं थाळी आपटली आणि असलमला तरा तरा बोलू लागली. हे बघ तुला अखेरचं सांगते, खोटं प्रेम मला अजिबात दाखवू नको. तुझं आईवर खरंच प्रेम असेल तर मी सांगते की जा लष्करात भरती हो, कोणतीही नोकरी कर. अम्माचा निकराचा लढा पाहून असलम तात्काळ झोपायला गेला. रात्रभर असलम तळमळत राहिला. दुसऱ्या दिवशी गुमान अम्माच्या हातातला फडक्यात बांधलेला डबा घेऊन आणि चिल्लर घेऊन गावच्या बसस्टॉपकडे निघाला. असलम जाईल तोपर्यंत अम्मा मोठ्या धीराने दरवाज्यात उभी होती. असलम नजरेआड होताच अम्माच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. इकडे असलमचेही डोळे पुसून स्टँडवर जाताना गावची काही मंडळी असलमचा रडका चेहरा बघून कावरी वावरी झाली होती. त्यातली एक दोघं अम्माच्या घराकडे धावूनही आली. पण असलमला लष्करात भरतीला अम्मानंच पाठवले असं म्हटल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. आता अम्माला तिच्या काळ्या आईची सेवा आणि दिवसभर काबाड कष्ट यात कधी फुरसतच मिळायची नाही. दिवसातून तिनं नमाज पडण्याऐवजी असलमच्याच नावाचा जप सुरू केला होता. असलम भरती झाल्यानंतर भराभर ऋतू बदलता त्याप्रमाणे दिवस गेले. असलमची न चुकता येणारी पत्र पोस्टमन काका वाचून दाखवायचे. आणि एक दिवस असलमची मनी ऑर्डर पोस्टमन घेऊन आनंदाने आला. नेहमीप्रमाणे पोस्टमन चहा पाणी घेतल्यावर अम्माला सांगितलं, आज पत्राचा मजकूर लय छोटा आहे. असलमने मनी ऑर्डर पाठवली, त्यामागचं तुला सलाम लिहिलंय. आता ड्युटी पर सरहद्दीवर लांब लावली म्हणून लिहिलंय. अम्मा म्हणाली, चाचा पोराला लिहा, मला पैका बिका काही नको, मस्त शेतात धान्याचे रास पिकली आहे. बस मेरी एक उम्मीद है, जब मेरा आखरी वक्त होगा तब तुम जरूर आना. असलम राजस्थानच्या बॉर्डरवर पोहोचला होता. त्यानंतर असलमचे दर महिना 2 महिन्याला अम्माला पत्र येत राहिले. आज आलेल्या पत्रात असलमने अम्माला काश्मीरच्या सरहद्दीवरचं वर्णन लिहिलं होतं. अम्मा काश्मीरी कलाकुसरीबद्दल चादर तुझ्यासाठी खास घेतली आहे, खूप छान फुलांची डिझाईन आहे. होत्या 1-2 महिन्यासाठी सुट्टी मागितली आहे, तुला कधी एकदा बघतोय असं झालंय ग अम्मा. पत्रातला मजकूर वाचून अम्मानं हळूच पत्राने डोळे पुसले. पोस्टमन जाताच अम्माला थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं. अम्मा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठू शकलीच नाही, तिला शेतावर जाणं
जमेना झालं होतं. शेतावरचा गडी घरी येऊन पाहत होतं काय, अम्मा खूप थकल्याचं त्याला दिसत होती. गावच्या डॉक्टरांना त्यांना बोलवून आणल्यावर डॉक्टर गावातल्या दोघा तिघांना जाता जाता म्हणाले, अरे अम्माच्या पोराला बोलून तरी घ्या, अम्माला त्याला बघितल्यावर जरा बरं वाटेल. आज पोस्टमन अम्माच्या घरी आला पण नेहमीप्रमाणे आवाज दिला तरी चहा आणि पाणी काही आलं नाही. अम्मा अम्मा म्हणून हाका मारल्या पण आतून कुठलाच प्रतिसाद नव्हता. पोस्टमनने अम्मा असलम येणार हाय, तार आली आहे बघ तुझ्यासाठी असं म्हटल्यावर का आहे मेरा असलम म्हणून आतून आवाज देत पोस्टमननं पाहिलं तर अम्मा आज बरीच उदास दिसत होती. दोन चार दिवसात असलम येणार असल्याची तार आणि माहिती साऱ्या गावात झाली होती. असलम लष्करात आहे म्हणून साऱ्या गावाला त्याचा अभिमान होता. गावच्या सरपंचांना असलमचा सत्कार करायचा होता. असलम आणि सोबत अम्मानं देशसेवेसाठी मुलाला पाठवलं म्हणून अम्माचाही सत्कार करायचा होता. आज मात्र सकाळपासून गावामध्ये ढगांची खूप गर्दी झाली होती. अधूनमधून अश्रू टपकावे त्याप्रमाणे आकाशातून थेंबही टपकत होते. अम्मा गेल्याची बातमी साऱ्या गावात समजली आणि स्मशानागत शांतता पसरली. अम्माचा शेतगडीच नाही तर सारा गाव हदरून गेला होता. गावाला काय करावं तेच कळत नव्हतं. सत्काराचं आखलेले बेत आणि असलमचं गावात येणं साऱ्या गावावर शोककळा पसरली होती. साऱ्या गावात असलम येणार पण केव्हा यावर चर्चा चालू झाली. गावातल्या काही वडीलधाऱ्या मंडळींना अम्माचा अंत्यविधी मशिदीमधल्या काही मानकऱ्यांच्या सल्ल्यानुसार पार पाडायचं असं ठरवलं. दुपारपर्यंत असलमचा संपर्क साधण्याचे प्रयत्न पोस्टमन काका करत होते. आईला आश्चर्यचकित करावं या उद्देशानं असलमने आईच्या आवडीच्या अनेक वस्तू बॅगेत भरून घेतल्या होत्या आणि अशी मोठी बॅग घेऊन आणि लष्करी गणवेशात असलम गावच्या वेशीवरती आला. वेशीवरूनच असलमला गावातलं वातावरण एकदम सुन्न वाटलेलं पाहून जरा काहीतरी मनात पाल चुकल्यासारखं झालं. असलम गावात कोणीच कसं दिसत नाही, जो तो स्मशानभूमीकडे काय चाललाय त्याला काही कळायलाच मार्ग नव्हता. असलमला शेवटी कब्रस्थानकडे गेला आणि त्याला कळून चुकलं की आईनं आपला अखेरचा निरोप घेतलेला आहे. आपली आणि तिची ओळखच शेवटची भेटही झाली नाही. आईचे त्याच्यावरचे प्रेम आणि त्याच्या आईवरचे प्रेम ही त्याच्या हृदयाची धडधड होती. ती धडधड आता थांबते की काय असं असलमला मनापासून वाटत होतं. आणि अशातच पोरका झालेला असलम जोर जोरात रडू लागला, ओक्साबोक्षी रडू लागला. बेटा असलम शोक मत करो, असं अम्मा आपल्या साऱ्या गावाची आई आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. असलम शेतगड्याला पाठवून बॅग आणायला लावतो. बॅगेमध्ये फुलांची विणलेली शाल असते आणि काही खोटी खोटी फुलंसुद्धा. असलम अश्रूंनी भिजून ती निर्जीव फुलंसुद्धा आकाशातल्या थेंबांनी ओलीचिंब होतात. ती ओलीचिंब फुलं अम्माला ऊब द्यायला उभारी द्यायला आली होती. त्या फुलांनी फुलांना तरी काय ठाऊक होतं की आपल्याला अम्माच्या कबरीवर त्यांच्या सोबत करायची आहे. असलमनी फुलांची चादर सगळ्यांच्या हातांनी अम्मावरती घातली आणि रडणारे आवाज अचानक कोसळला. आज मात्र असलम खरंच पोरका झाला होता आणि मनातल्या मनात तो विचार करत होता की आयुष्यभर आईनं टाकीचे घाव सोसले, दगडातून मूर्ती घडवली, मला माणूस म्हणून घडवताना तिने विचारांची ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी दिली, मला लष्करामध्ये पाठवलं आणि देशसेवे करण्यासाठी मला माझ्या हातून एक चांगलं व्रत करून घेतलं. मनातल्या मनात असलम विचार करू लागला. आईच्या प्रेमाला पारखी झालेली माणसं आईसाठी तळमळतात. आईच्या प्रेमाला पारखी झालेली माणसं आईसाठी तळमळतात. जन्मजन्मांतरीचं नातं मनातच अश्रूंनी भरून काढतात. जन्मजन्मांतरीचं नातं अश्रूंनी भरून काढतात. धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार.